मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे एखाद्या म्हशीची किंमत किती असू शकते? 1 लाख, 2 लाख, 5 लाख? पण आता आम्ही तुम्हाला तब्बल 50 लाखांची म्हैस दाखवणार आहोत. असं काय खास आहे या म्हशीत, बघूयात. कधी पाहिली आहे का 50 लाखांची म्हैस? मुर्हा म्हशीची ऐटच भारी. मुर्हा म्हैस का ठरते काळं सोनं? हीच ती मुर्हा म्हैस. मुर्हा घरी असली की लक्ष्मी प्रसन्न झालीच म्हणून समजा, कारण ही म्हैस भरपूर दूध देते. या जातीच्या म्हशी इतर जातींच्या म्हशीपेक्षा जवळपास दुप्पट दूध देतात. मुर्हा जातीची म्हैस 15 ते 20 लिटर दूध देते. काही मुर्हा म्हशी तर 30 ते 35 लिटर दूध देतात. या म्हशीच्या दुधाला 7 किंवा त्यापेक्षा जास्त फॅट लागतं. पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातले शेतकरी मुर्हा म्हशी पाळतात. जर समजा 1 15 लिटर देणारी जर समजा आपल्याकडे जर म्हैस जर असेल आणि दुधाचा जर समजा आपण जर रेट जर बघितला हा 60 रुपये जर असेल, तर साधारणतः दररोजचं जे उत्पन्न दुधाचं जे होऊन राहिलं हे 900 रुपयाचं उत्पन्न होतं. आणि 900 रुपयाचं उत्पन्न म्हणजे साधारणतः एका महिन्याचं जे उत्पन्न आहे, एका महिन्याचं उत्पन्न हे 27,000 रुपयापर्यंत उत्पन्न आपल्याला एका मुर्हा म्हशीपासून आपल्याला मिळू शकते. मुर्हा जातीच्या म्हशीची इम्युनिटी एकदम भारी असते. कुठल्याही वातावरणात त्या ठणठणीत राहतात. या मुर्हा म्हशीची किंमत 1 लाखापासून 5 लाखांपर्यंत असते. काही म्हशींना तर तब्बल 50 लाख मिळतात. आता ऑनलाईनही या म्हशी विकल्या जातात. अशा या ठणठणीत म्हशी दूधही जास्त आणि फॅटही जास्त. त्यामुळेच मुर्हा जातीच्या म्हशींना काळं सोनं म्हणतात. गजानन देशमुख, Z24 परभणी. पिंपरी चिंचवडमध्ये 5 वर्षीय मुलावर त्याच्या घरच्या पाळीव कुत्र्यानं हल्ला केला. दापोडी भागात पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात प्रणव गायकवाड या मुलाचा कानच तुटलाय. कुत्र्यानं थेट प्रणवच्या कानाचा लचका तोडला. जखमी प्रणववरती उपचार सुरू आहेत. कान तुटल्यानं 5 वर्षाच्या प्रणवला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय. नागपूर शहरातील प्रतापनगर मधल्या गणेश कॉलनीत कुत्र्याच्या निष्पाप पिलांना जिवंत जाळल्याचा आरोप होतोय. सेवी स्पीचलेस ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका स्मिता मिरे यांना गणेश कॉलनीतल्या मैदानाजवळ 1.5 ते 2 महिन्यांची कुत्र्याची पिलं जळालेल्या अवस्थेत सापडलेली आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे याच भागात काही दिवसांपूर्वी एका कुत्र्याला विष देऊन मारण्यात आलं होतं. औरंगाबादमधून धक्कादायक बातमी. मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला साधूच्या वेशात येऊन लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबादच्या सिडको भागातल्या विजयश्री कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. पत्ता विचारण्याच्या नावानं 69 वर्षांच्या वृद्धाच्या गळ्यातील 4.5 तोळ्यांची चेन पळवण्यात आली. चोरानं सोन साखळीसह फरफटत नेल्यानं वृद्ध विष्णू चित्ते हे जखमी झाले. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे